शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्याला जर कापूस पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला 4 असे नियोजन सांगणार आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्या कापूस पिकाचं उत्पादन आधीपेक्षा 30% वाढेल. तर हे नियोजन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, कापूस पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅनोपी मॅनेजमेंट, ज्यामध्ये आपल्याला 2 फांद्यातील अंतर 5 ते 6 सेंटीमीटर येईल या पद्धतीने नियोजन करायचं आहे. आता बरेच शेतकरी जे आहेत तर ते युरियाचा जास्त प्रमाणात वापर करतात किंवा प्रत्येक फवारणीमध्ये टॉनिकचा वापर करतात, त्यामुळे 2 फांद्यातील हे अंतर वाढते आणि आपल्या कापूस पिकाची फक्त उंची वाढते, त्याला फांद्यांची संख्या कमी लागते आणि आपला कापूस लवकर दाटायला सुरुवात होते. म्हणून हे आपल्याला टाळायचं आहेत. यासाठी आपल्याला नत्रयुक्त खताचा किंवा युरियाचा वापर हा नियंत्रित पद्धतीने करायचा आहे. गरज असेल तेव्हाच आपल्याला टॉनिकची फवारणी करायची आहे आणि जर आपली वाढ जास्त प्रमाणात होत असेल तर अशा ठिकाणी आपण 0-52-34 किंवा मायक्रोन्यूट्रियनची फवारणी करू शकता. जर याने सुद्धा आपली वाढ नियंत्रणामध्ये येत नसेल तर अशा ठिकाणी मग आपण मेपिकॉइड क्लोराईड नावाने जो चमत्कार येतो तर त्याची फवारणी करू शकता. आता काही वाढ काय एवढी महत्त्वाची आहेत हे मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो. जर आपल्यापाशी 2 कापसाचे झाड आहेत ज्याची उंची 4 फूट म्हणजे 120 सेंटीमीटरची आहेत, ज्यामध्ये खाली 45 सेंटीमीटरपर्यंत गळफांदे येतील, राहिले आपल्यापाशी जवळपास 70 ते 75 सेंटीमीटर. जर 2 फांद्यामधील अंतर 5 सेंटीमीटर आले तर आपल्यापाशी 14 फळफांद्या बसतील आणि जर हे अंतर 8 ते 9 सेंटीमीटर झाले तर आपल्याला फक्त त्या ठिकाणी 8च फळफांद्या मिळतील, ज्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट होईल. म्हणून काही वाढ नियंत्रणामध्ये ठेवणे फार आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं नियोजन, जर आपला कापूस 3x1 म्हणजे हाय डेन्सिटी पद्धतीने असेल तर त्या ठिकाणी आपला कापूस 40 ते 50 दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला गळ फांदी कापायची आहेत, जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये दाटर निर्माण होणार नाहीत, पात्यांची गळ कमी होईल आणि प्रत्येक भागापर्यंत सूर्यप्रकाश आणि हवा चांगल्या पद्धतीने मिळेल. म्हणून आपल्याला 40 ते 50 दिवसांनी गळ फांदी कापणे आवश्यक आहेत. जर आपली लागवड 5x1 किंवा 6x1 किंवा यापेक्षा जास्त अंतरावर असेल तर त्या ठिकाणी आपण ही गळफांदी कापली नाहीत तरीसुद्धा चालेल. आता गळफांदी म्हणजे कोणती? तर ही जी फांदी आपल्याला दिसत आहेत तर ही गळफांदी आहेत, कारण की ही आडवी न वाढता कापसाच्या शेंड्यासोबत उभाट वाढतून याला आपल्याला 40 ते 50 दिवसादरम्यान कापून घ्यायचं आहेत. आता ही गळफांदी आपण हातानेसुद्धा या पद्धतीने कापू शकतो किंवा आपण सिकेटरच्या माध्यमातूनसुद्धा कापू शकतो. आता या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे झाड आपल्याला दिसत आहेत तर यामध्ये आपण हाताने गळफांदी कापली होती आणि याची जी काही साल आहे तर तीसुद्धा निघाली होती आणि यावर आपण कुठलीही फवारणी केलेली नाही, तर याचा कापसावर काहीही परिणाम होत नाहीत. म्हणून आपण दोन्ही पद्धतीने गळफांदी कापू शकतो. त्यानंतरचं नियोजन म्हणजे खत व्यवस्थापन, कारण की जर आपल्याला अधिक उत्पादन पाहिजे असेल तर आपल्याला त्या पद्धतीने खत व्यवस्थापन करणेसुद्धा आवश्यक आहे. म्हणून खत व्यवस्थापन करताना आपल्याला जी काही शिफारशीत मात्रा आहे तर त्यामध्ये 25% खत मात्राही वाढवायची आहेत. म्हणजे जर आपण आधी 2 बॅग 10-26-26 देत असाल तर आता आपल्याला 1 एकरामध्ये 3 बॅग 10-26-26 द्यायचे आहेत. आणि आता चौथं नियोजन म्हणजे जीवाणू खताचा वापर, ज्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर PSB आणि KMBचा वापर करायचा आहे. जर आपल्यापाशी हे उपलब्ध नसेल तर याऐवजी मग आपण जीवामृतचा सुद्धा वापर करू शकतो. या जीवाणू खतामुळे आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहते पण दिलेल्या खताची कार्यक्षमता वाढते. जे काही मागील वर्षी आपण खत दिले असेल तर ते खतसुद्धा पिकाला लागू होण्यासाठी मदत होते, त्याचबरोबर आपल्या कापूस पिकाची वाढ आणि मुळांची संख्यासुद्धा वाढायला मदत होते. तर अशा पद्धतीचे हे 4 नियोजन आहेत, ज्याचा वापर केल्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये 30% नक्कीच वाढ होणार आहेत. तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.